नमस्कार. लोकायन आय एस अकॅडमीतर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2020 साठीच्या टेस्ट सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण येथे इंडियन पॉलिटी या विषयासंबंधीच्या प्रश्नांविषयी बोलणार आहोत. आज आपण बोलणार आहोत टेस्ट सिरीज 3 मध्ये आलेल्या प्रश्नांविषयी. तर वळूया आपल्या प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 30 ते 47, एकूण 18 क्वेश्चन आलेले आहेत. बघूया 30 नंबरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 30. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाच्या पूर्ततेसाठी कोणता अंतिम उपाय आहे ज्यावर घटनाकारांचा विश्वास होता असं विचारलेलं आहे. खाली पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे कल्याणकारी राज्य स्थापन करणे, दुसरा आहे न्यायालयीन सक्रियता, तिसरा आहे जागृत जनमत आणि चौथा आहे नैतिक बंधन. DPSP नुसार कल्याणकारी राज्य स्थापन करणे हे राज्यावरती नैतिक बंधन असणार आहे. कलम 37 मध्ये म्हटलं आहे की धोरणे आखताना आणि कायदे करताना राज्याने विचारात घ्यावयाचे आदर्श म्हणजेच DPSP होय. आंबेडकर याविषयी डॉक्टर बी आर आंबेडकर याविषयी म्हणतात की DPSP नुसार कार्य करणे राज्यावर हे नैतिक बंधन असणार आहे, पण खरी शक्ती ही राजकीय म्हणजेच जनमताची असणार आहे. कारण कुठल्याही सरकारने किंवा कुठल्याही सरकारने DPSP कडे दुर्लक्ष केल्यास निवडणुकीच्या वेळी त्यांना मतदारांना उत्तरं द्यावे लागतील आणि त्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून त्याच्यासाठी जागृत जनमत असणेच हे योग्य ठरणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 30 साठी जागृत जनमत हे योग्य उत्तर आहे. कल्याणकारी राज्य स्थापन करणे हे DPSP चं उद्दिष्ट असणार आहे. न्यायालयीन सक्रियता, DPSP हे नॉन जस्टिसेबल असल्यामुळे त्याचा याच्यामध्ये काही संबंध येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 ही येत नाही. आणि राज्यांवर नैतिक बंधन असणार आहे हे योग्य आहे, पण खरी शक्ती ही राजकीय म्हणजेच जागृत जनमताची असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य असणार आहे. वळू या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 31. नुकतीच मार्च 2019 मध्ये पिनाकी चंद्र घोष यांचे लोकपालच्या पहिल्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. लोकपालच्या निवड समितीमध्ये कोणाचा समावेश होतो आणि खाली पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय म्हणजेच योग्य विधाने निवडा असं सांगितलेलं आहे. 2011 मध्ये अण्णा हजारेंचं जनआंदोलन झालं. 2013 मध्ये लोकपाल व लोकायुक्त अधिनियम करण्यात आला आणि 2014 पासून तो लागू झाला. तर त्यांच्या आणि नुकतीच जी पिनाकी घोष यांची अध्यक्षपदी निवड झाली त्या अनुषंगाने हा प्रश्न असणार आहे. तर त्यामध्ये अ दिलेला आहे प्रधानमंत्री, ब लोकसभेचे सभापती, क लोकसभेतील विरोधी पक्षनेते, ड सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश किंवा त्यांनी नामांकित केलेला न्यायाधीश आणि ईमध्ये आहे एक अग्रगण्य विधितज्ञ. विचारलेलं आहे योग्य विधाने. तर पर्याय क्रमांक 1 वरील सर्व विधानेही योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक हे 1 हे उत्तर असणार आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 32. प्रश्न क्रमांक 32. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांचा दर्जा आणि क्रमांक यानुसार अग्रक्रम तालिकेचा योग्य क्रम लावा. हा आयोग याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हा प्रश्न घेतलेला आहे. केंद्र व राज्य सरकार अधिकाऱ्यांचा दर्जा, स्तर आणि क्रम याविषयी जुलै 1979 रोजी नियम करण्यात आला आणि तो नियम 2016 रोजी अद्ययावत करण्यात आला. त्यानुसार आपल्याला इथं अमध्ये दिलेलं आहे राष्ट्रपती, ब लोकसभेचे सभापती, क पंतप्रधान, ड भारतरत्न प्राप्त व्यक्ती आणि ईमध्ये आहे माजी राष्ट्रपती. तर अग्रक्रम तालिकेनुसार ऑर्डर ऑफ प्रिसिडन्सनुसार पर्याय क्रमांक 3 अ क ई ब आणि ड हा योग्य पर्याय आहे. म्हणून 32 उत्तर 3 असणार आहे. प्रश्न क्रमांक 33. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राष्ट्रीय आयोग याबाबत 4 स्टेटमेंट दिलेले आहे आणि खाली विचारलेलं आहे वरीलपैकी अचूक विधान कोणते.
स्टेटमेंट अमध्ये दिलेलं आहे घटनेच्या कलम 338 व 338 ए मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. हे विधान बरोबर आहे. ब मध्ये म्हटलेलं आहे 1990 65व्या घटना दुरुस्तीने त्यांना घटनात्मक स्थान मिळाले. बरोबर आहे. 1990 जी 65वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस SC आणि ST कमिशन हे एकत्र होते आणि त्यानुसार त्यांना घटनात्मक स्थान मिळाले. क मध्ये म्हटलं आहे 2004 89व्या घटना दुरुस्तीनुसार अनुसूचित जाती व जमाती यांच्यासाठी स्वतंत्र आयोग निर्माण झाला. इथं म्हटलं आहे 2004, पण तो 2004 नव्हता, 2003 निर्माण झालेला आहे. इथं SC आणि ST यांच्यासाठी स्वतंत्र आयोग वेगवेगळे झालेले आहेत. म्हणजेच की ST साठीचा स्वतंत्र पहिला आयोग हा 2003 89व्या घटनादुरुस्तीनुसार निर्माण झाला. कारण भौगोलिकदृष्ट्या आणि इतर दृष्ट्याही शेड्यूल ट्राईबचे जे प्रश्न आहेत ते शेड्यूल कास्टपेक्षा वेगळे आहेत, म्हणून त्या प्रश्नांकडे वेगळ्या रीतीने बघितलं जावं यासाठी 2003 89व्या घटनादुरुस्तीनुसार हा आयोग वेगळा करण्यात आला. स्टेटमेंट ड म्हटलेला आहे अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोग इतर मागासवर्गीय व अँग्लो इंडियन समुदायासाठी घटनात्मक आणि इतर कायदेशीर सुरक्षा उपाययोजनेसंबंधित सर्व बाबींची चौकशी करतो. अनुसूचित जाती म्हटलेलं आहे, तर हे स्टेटमेंटही बरोबर आहे. कलम 338 असं शेड्यूल कास्ट कमिशन OBC आणि अँग्लो इंडियनसाठीही काही उपाययोजना करत असतो. म्हणून अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अ ब आणि ड हे अचूक पर्याय आहे. ब हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून उत्तर 2. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 34. पुढील विधाने विचारात घ्या. विचारलेलं आहे, विधाने दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती विधाने चूक नाही. चूक नाही म्हणजे बरोबर आहे हे ओळखायचं सांगितलं आहे. स्टेटमेंट अ दिलं आहे सभागृहाचा नेता आणि विरोधी पक्षनेता यांचा उल्लेख अनुक्रमे सभागृहाचे नियम आणि संसदीय कामकाज कायदा यामध्ये उल्लेख आहे. हे विधान बरोबर आहे. सभागृहाचा नेता म्हणजे मेजॉरिटी लीडर. लोकसभा नियमानुसार जर गृहाचा सदस्य जर पंतप्रधान असतील तर ते लोकसभेचा म्हणजेच मेजॉरिटीचा लीडर असतील. पण जर पंतप्रधान हे राज्यसभेमधून आलेले असतील, जसे की मनमोहन सिंग हे राज्यसभेमधून आलेले होते, अशा वेळेस पंतप्रधान लोकसभेच्या ज्या सदस्याला नियुक्त करतील असा सदस्य किंवा मंत्री हा मेजॉरिटी लीडरमधून म्हणून काम करतो. म्हणून अ हे विधान योग्य आहे. ब मध्ये म्हटलं आहे प्रदोद व्हीप या पदाचा भारतीय राज्यघटनेत गृहाच्या नियमात किंवा संसदीय कायद्यात कोठेही उल्लेख नाही. हे पद संसदीय सरकारच्या संकेतावर आधारलेले आहे. हेही विधान सत्य आहे. ना म्हणजेच घटनेतही नाही, गृहाच्या नियमातही नाही आणि संसदीय कायद्यातही नाही, कुठेही व्हीपचा उल्लेख केलेला नाही. स्टेटमेंट डमध्ये आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे संसदेत स्वतःचे प्रदोत असतात, म्हणजे व्हीप असतात, आणि प्रदोताने दिलेले सल्ले सदस्यांनी पाळले नाही तर शिस्तभंगाची कारवाई होते. स्टेटमेंट क दिलेला आहे प्रत्येक राजकीय पक्षाचे संसदेत स्वतःचे प्रदोत असतात आणि प्रदोताने दिलेले सल्ले सदस्यांनी पाळले नाही तर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. हे विधानही सत्य आहे. गृहातील नेत्याला सहाय्य करण्यासाठी प्रदोताची नेमणूक होते. म्हणून विधाने चूक नाही विचारले आहे, तर पर्याय क्रमांक 4 अ ब आणि क हे त्याचं उत्तर आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 35. अधिकृत भाषा संबंधित पुढील विधाने विचारात घ्या. 3 विधाने दिलेली आहे आणि वरीलपैकी कोणते विधान बिनचूक नाही,
म्हणजेच चुकीचे आहे असं विचारलेलं आहे. स्टेटमेंट अ म्हणतं, राज्यघटनेने विविध राज्यांसाठी अधिकृत भाषा सांगितलेली आहे. तर हे विधान चुकीचं आहे. राज्यघटनेने भाग 17 कलम 243 ते सॉरी राज्यघटनेने भाग 17 कलम 343 ते कलम 351 केंद्रीय भाषा, क्षेत्रीय भाषा, न्याय संस्थेची भाषा आणि कायद्यातील मजकुरांची भाषा दिलेली आहे. त्याप्रमाणे राज्य विधिमंडळ ठरवेल ती भाषा ही राज्याची भाषा असेल, पण तोवर केंद्र आणि राज्य यातील संबंधांसाठी इंग्लिश ही भाषा वापरली जाणार आहे. जसे की महाराष्ट्रामध्ये मराठी किंवा हिंदी आणि इंग्लिश या तीनही लँग्वेजचा उपयोग केला जातो. स्टेटमेंट ब असे आहे, सद्यस्थितीत केंद्राची अधिकृत भाषा हिंदी आणि इंग्रजी आणि म्हटलेलं आहे किंवा नाही, हिंदी आणि इंग्रजी ही केंद्र आणि राज्य किंवा राज्यांमधील संपर्काची भाषा आहे. तर हे विधान चूक आहे, हिंदी नाही तर इंग्लिश आहे. पण काही राज्ये आपापसातील व्यवहारांसाठी हिंदी भाषेचा उपयोग करू शकतात. जसं की पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश यांनी हिंदी या भाषेचा स्वीकार केलेला आहे. स्टेटमेंट क मध्ये म्हटले आहे, घटनेत परिशिष्ट 8 22 अभिजात भाषा आहेत. स्टेटमेंट पुन्हा वाचतो, क मध्ये आहे, घटनेत परिशिष्ट 8 अभिजात भाषा आहेत. तर हे विधान चुकीचं आहे. परिशिष्ट 8 अधिकृत भाषा आहे, अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज त्या नाही आहे. क्लासिकल लँग्वेज म्हणजेच अशा भाषा ज्या 1500 किंवा 2000 वर्षापूर्वीच्या भाषा आहेत आणि त्या भारतीय संस्कृतीचं किंवा वारशाचं जतन करतात, त्यांना क्लासिकल भाषा म्हणून दर्जा देण्यात आला आणि त्यानुसार त्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये आत्ता 6 या क्लासिकल भाषा आहेत. 2014 नुकतीच उडिया या भाषेची 6 क्लासिकल भाषा म्हणून त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. तर तमिळ ही पहिली भारतातील क्लासिकल भाषा म्हणून सण समाविष्ट करण्यात आली. म्हणून बिनचूक नाही, यासाठी पर्याय क्रमांक 1 वरील सर्व पर्याय हे चुकीचे आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36, पुढीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे म्हणजे योग्य जोडी ओळखायची आहे. अ दिलेलं आहे इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, दिलेलं आहे स्वतंत्र मतदार संघ. 1909 कम्युनल रिप्रेझेंटेशन जे की मुस्लिमांसाठी आलं त्यानुसार स्वतंत्र मतदार संघाची स्थापना करण्यात आली, त्यामुळे अ हे स्टेटमेंट बरोबर आहे. ब आहे भारत सरकार कायदा 1919, भारतात थेट निवडणुकीची सुरुवात झाली, हे स्टेटमेंटही बरोबर आहे. 1919 कायद्यानुसार केंद्रात प्रथमच द्विगृही कायदेमंडळ म्हणजेच अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस निर्माण करण्यात आलं आणि मालमत्ता किंवा शिक्षण यावर आधारित मर्यादित लोकांना मताधिकार मिळाला. त्यामुळे भारतात थेट निवडणुकीची सुरुवात या कायद्यानुसार झाली असं म्हटलं जातं. म्हणून स्टेटमेंट ब हे पण योग्य आहे. स्टेटमेंट क आहे भारत सरकार कायदा 1935 सार्वजनिक प्रौढ मतदानाचा अधिकार, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि घटना अंमलात येईपर्यंत कुणालाही भारतामध्ये सार्वजनिक मतदानाचा अधिकार नव्हता. 1935 कर, शिक्षण आणि मालमत्ता याच्या आधारावरच लिमिटेड लोकांनाच मतदानाचा अधिकार होता. पण घटनेने घटना लागू होताच कलम 326 तरतूद केली की सर्वांना प्रौढ मतदानाचा अधिकार असेल. म्हणजे त्याच्यामध्ये स्त्रिया किंवा पुरुष असा भेदभाव न केला, ज्यांनी वयाची 21 पूर्ण केलेली आहे आणि ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे अशांना सर्वांनाच सार्वजनिक प्रौढ मतदानाचा हक्क दिला. त्यामुळे स्टेटमेंट क हे चुकीचं आहे. आता जी वयाची 21 घटनेमध्ये अगोदर दिलेली होती ती
61वा कायदा 61वा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1988 त्यात दुरुस्ती करण्यात आली आणि वयाची अट 21 वरून 18 वर्ष करण्यात आली. तर सध्या 18 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती आणि ज्यांचे नाव मतदार यादीमध्ये आहेत त्या सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 अ आणि ब ही बिनचूक जोडी आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 37. भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि त्याविषयी तज्ज्ञांचे मत याविषयी कोणती जोडी चूक आहे? अ दिलेला आहे के एम मुन्शी, सरनामा ही सार्वभौम प्रजासत्ताकाची कुंडली आहे, हे विधान योग्य आहे. ब दिलेला आहे पंडित ठाकूरदास भार्गव, सरनामा हे राज्यघटनेतील रत्न आहे, एक ज्वेल आहे, हे पण विधान बरोबर आहे. क दिलेलं आहे अर्नेस्ट बार्कर यांनी सरनामा हे राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे, हे पण बरोबर आहे. आणि ड दिलेलं आहे एम हिदायतुल्ला, सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे. तर ही जोडी चुकीची आहे. एम हिदायतुल्ला यांचं असं म्हणणं होतं की अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्याप्रमाणेच भारतीय सरनामा हा आहे आणि यात राजकीय जीवनाची प्रणाली आणि एक दृढ निश्चय आहे असं एम हिदायतुल्ला यांचं म्हणणं होतं. तर सरनामा हे राज्यघटनेचे ओळखपत्र आहे असं पी एन पालखीवाला यांचं म्हणणं होतं. म्हणून प्रश्न क्रमांक 37 ड हे विधान चूक आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 38. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 तरतुदीनुसार स्टेटमेंट दिलेली आहे आणि आपल्याला चुकीचे नाही हे ओळखायचे आहे. स्टेटमेंट अ दिलेलं आहे केंद्रीय माहिती आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तर यांची संख्या ही निश्चित करण्यात आलेली नाही. माहिती अधिकाराच्या अधिनियममध्ये असे म्हटले आहे की अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 10 माहिती आयुक्त, जास्तीत जास्त 10 म्हणजेच मुख्य माहिती आयुक्त आणि 5 आयुक्तही असू शकतात 10 कितीही. म्हणून त्यांची संख्या ही निश्चित करण्यात आलेली नाही. म्हणून स्टेटमेंट अ हे चूक आहे. बमध्ये दिलेलं आहे पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखालील लोकसभेतील विरोधी पक्षनेता गृहमंत्री यांच्या समितीच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो. म्हणजेच माहिती अधिकारानुसार केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीसंबंधी असलेली समिती याविषयीचं स्टेटमेंट आहे. यामध्ये म्हटलं आहे गृहमंत्री, तर गृहमंत्री असल्यामुळे हे विधान चुकतं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की पंतप्रधान आणि पंतप्रधानाने नियुक्त केलेला कॅबिनेट मंत्री. आता कॅबिनेट मंत्र्यांमध्ये फायनान्शियल मिनिस्टरही येऊ शकतात, गृहमंत्रीही येऊ शकतात किंवा फॉरेन मिनिस्टरही येऊ शकतात. त्यामुळे इथं गृहमंत्री म्हटलेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकतं आहे. त्याच्यामुळे ब ही चुकीचं आहे. मुख्य माहिती आयुक्त फेरनियुक्तीस पात्र असतात, पण माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्त पदासाठी पात्र असतात असं स्टेटमेंट क मध्ये दिलेलं आहे. तर हे विधान बरोबर आहे. आता मुख्य माहिती आयुक्त आणि आयुक्त ही वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा पदाचा कार्यकाळ 5 वर्षाचा पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. म्हणजे माहिती आयुक्त जर यांचा पदाचा कार्यकाळ संपला असेल किंवा त्यांची वयाची 65 वर्ष संपली असेल तर त्यांची फेरनिवडणूक होत नाही. पण जर माहिती आयुक्तांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल आणि त्यांची वयाची अट पूर्ण झालेली नसेल, त्याच्या अगोदर त्यांचं म्हणजे राहिलेल्या काळासाठी जर 5 वर्षामधनं आयुक्त म्हणून सन त्यांनी 3 वर्ष काम केलेलं असेल तर ते पुढील दोन वर्षासाठी मुख्य माहिती आयुक्त म्हणून सन नियुक्त होऊ शकतात. म्हणून विधान क हे बरोबर आहे. ड मध्ये मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारला वार्षिक अहवाल सादर करतात. प्रश्न स्टेटमेंट पुन्हा वाचतो. मुख्य माहिती आयुक्त केंद्र सरकारला वार्षिक अहवाल सादर करतात.
हे स्टेटमेंट यू पी एस सीच्या प्रीमध्ये विचारलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे. थोडंसं ट्रिकी आहे कारण स्टेटमेंट वाचतानाच थोडंसं लक्ष देऊन वाचावं लागणार आहे. म्हटलेलं आहे मुख्य माहिती आयुक्त, तर मुख्य माहिती आयुक्त नाही तर आयोग, आणि आयोगामध्ये मुख्य माहिती आयुक्त आणि इतर सदस्यही असतात. म्हणून हे स्टेटमेंटही चुकतं आहे, त्यामुळे स्टेटमेंट क हे योग्य असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 39 नोटाविषयी विचारलेला आहे आणि 3 स्टेटमेंट केलेले आहेत अ ब क, आणि विचारलेलं आहे अचूक नाही म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे आणि पर्यायाकडे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 39 ईव्हीएम व बॅलेट पेपर वरती नोटा वरीलपैकी एकही नाही असा पर्याय दिलेला असतो. नोटाचा वापर म्हणजे स्टेटमेंट अ म्हणतं मतदारांना नकारात्मक मतदानाचा हक्क आहे. स्टेटमेंट ब म्हणतं उमेदवारांप्रती भारतीय मतदारांचा कल वागणूक मोजण्याचे एक साधन आहे. आणि स्टेटमेंट क म्हणतं जर नोटाला निवडणुकीत सर्वात जास्त मते मिळाली तर पुनर्निवडणूक होते, म्हणजेच रिइलेक्शन होतं. तर स्टेटमेंट क हे चुकीचं आहे. हा प्रश्न घेण्याचं कारण असं की महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्येच नोटा हा पर्याय लातूर ग्रामीणमध्ये या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये 2 नंबरला राहिलेला आहे. नोटा नन ऑफ द अबो, म्हणजेच सध्या असं झालं आहे की पार्टीने दिलेला उमेदवार हा लोकांना आवडेलच, म्हणजेच मतदारांना आवडेलच असं नसतं. तर लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी एक व्हर्च्युअल लीडर असावा किंवा लोकांना निवडणुकीत असलेला उमेदवार हा योग्य आहे किंवा नाही याचं काहीतरी मोजमाप असावं, मतदारांचा कल मोजला जावा याचसाठी व्हर्च्युअल मेंबर म्हणून सर नोटा कार्य करत आहे. त्यानुसार अ आणि ब हे स्टेटमेंट योग्य ठरत आहे, पण पुनर्निवडणूक होत नाही, रिइलेक्शन होत नाही, म्हणून स्टेटमेंट क हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 फक्त क हे 39 उत्तर असणार आहे. वळू बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 40. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व मिळवता येते. प्रश्न पुन्हा वाचतो. भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व मिळवता येते. चर्चेत असलेला विषय NRC सिटिझन अमेंडमेंट ॲक्ट झालेला आहे, याविषयी बरीच काही चर्चा आहे. तर घटनात्मक तरतुदी याच्याविषयी काय आहे ते आपल्याला या प्रश्नाद्वारे बघायचे आहेत. घटनेमध्ये काय दिलेलं आहे याचाच विचार करायचा आहे. करंटमध्ये असलेल्या म्हणजे सुरू असलेल्या कॉन्ट्रोविषयी न जाता घटनेमध्ये असलेल्या तरतुदीच बघणे आणि त्यानुसारच क्वेश्चन टॅकल करणे हे योग्य असणार आहे. प्रश्न 40 अ दिलेला आहे जन्माने, ब दिलेलं आहे वंश परंपरेने, क दिलेलं आहे स्वीकृतीने, आणि ड दिलेलं आहे प्रदेश विलीन करण्यामुळे, आणि म्हटलेलं आहे योग्य पर्याय निवडा. तर नागरिकत्व या संदर्भात घटनेतील भाग 2 कलम 5-11 तपशीलवार आणि शाश्वत अशा कुठल्याही तरतुदी केलेल्या नाही. यामध्ये फक्त घटना लागू होण्याच्या वेळी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी कोणत्या व्यक्ती भारताच्या नागरिक झाल्या एवढंच सांगितलेलं आहे. नागरिकत्व कसं मिळेल किंवा कसं जाईल किंवा ते कुठल्या पद्धतीने मिळवता येईल याविषयी कुठलीही तरतूद नाही. याविषयी तरतूद करण्याचा हक्क हा संसदेला दिलेला आहे. त्यानुसार संसदेने नागरिकत्व अधिनियम 1955 पास केला आणि त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या. करंटली त्यामध्येही दुरुस्त करण्यात आली आणि त्यानुसार NRC आणि
सिटिजन अमेंडमेंट ॲक्ट ह्या चर्चेत असलेला विषय. म्हणून इथं पण प्रश्न 40 म्हटलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार, त्यामुळे या इथं प्रश्न 40 वरीलपैकी एकही नाही, ऑप्शन 4 हा पर्याय असणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 40 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 41, राज्यघटनेतील कलम 356 विषयी दिलेला आहे. स्टेटमेंट अ ब आणि क दिलेला आहे आणि चूक नाही म्हणजे योग्य पर्याय निवडायचा आहे. स्टेटमेंट अ, कलम 356 केंद्र राज्य संबंधावर परिणाम करतं, योग्य विधान आहे. कलम 356 जर अंमलात आलं असेल तर राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्यासाठी संसदेला अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे केंद्र राज्य संबंध म्हणजे फेडरल स्ट्रक्चरचं व्हायोलेशन होतं, म्हणून हे स्टेटमेंट बरोबर आहे. बमध्ये म्हटलं आहे लोकप्रिय सार्वभौमत्वाच्या लोकशाहीवादी सिद्धांताच्या निवडीच्या विरुद्ध आहे, हे स्टेटमेंटही बरोबर आहे. कारण जनतेने निवडून दिलेल्या सरकारने कायदा करावा असं म्हटलेलं असतं, तर राज्य विधिमंडळातील सरकार हे जनतेने निवडून दिलेलं असतं, पण कलम 356 वापर केल्यामुळे जनतेने निवडून दिलेलं सरकार बरखास्त झाल्यामुळे ते सार्वभौमत्वाच्या लोकशाहीवादी सिद्धांताविरुद्ध जातं. स्टेटमेंट कमध्ये म्हटलं आहे SR बोमई खटला 1994 कलम 356 वापरावर मर्यादा निर्माण केलेल्या आहेत. कलम 356 1994 अगोदर ज्युडिशियल रिव्ह्यू या तत्वाअंतर्गत येत नव्हतं, पण बोमई खटल्यानुसार सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की कलम 356 वापर होत असेल तर त्याविषयी असा वापर हा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अंतर्गत येतो आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टने काही गाईडलाईन दिल्या आणि कलम 356 वापरावरती मर्यादा टाकल्या. आता बोमई खटल्याविषयी वारंवार विचारलेला आहे, महाराष्ट्रात लागू झालेला कलम 356 म्हणजेच राष्ट्रपतींनी त्यांच्याकडे घेतलेला जो राज्याचा अधिकार त्याविषयी, त्यामुळे याविषयी थरोली बघणंही आपलं काम असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अ ब आणि क ही चूक नाहीत म्हणजे योग्य विधाने आहेत. बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 42. प्रश्न विचारलेला आहे कायदेशीर जबाबदारीच्या तत्वात. स्टेटमेंट दिलेले आहेत अ ब आणि विचारलं आहे खाले कोणती विधाने चुकीची आहेत, चुकीचं विधान ओळखलेलं आहे. अ म्हणतं, अ स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की भारतामध्ये सार्वजनिक कृतीच्या राष्ट्रपतींच्या प्रत्येक आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी आवश्यक असते. आता कायदेशीर जबाबदारीचे तत्व म्हणजे ब्रिटनमध्ये सार्वजनिक कृतीच्या राज्याच्या आदेशावर राजाच्या आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते आणि जर आदेशामुळे एखाद्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर मंत्र्याला उत्तरदायी किंवा जबाबदार धरलं जातं. पण अशा प्रकारची कुठलीही तरतूद भारतामध्ये नाही, मंत्र्यांना राष्ट्रपतींच्या आदेशावरती प्रतिस्वाक्षरी करावी लागत नाही, म्हणून स्टेटमेंट अ हे चुकीचं आहे. तर बमध्ये असं म्हटलेलं आहे, हे वेगळं स्टेटमेंट आहे, जर आदेशामुळे एखाद्या कायद्याचे उल्लंघन होत असेल तर मंत्र्याला उत्तरदायी किंवा जबाबदार धरले जाते आणि त्याबाबत न्यायालयात जाता येते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, कारण प्रश्नामध्ये विचारलं आहे कायदेशीर जबाबदारीच्या तत्वाबाबत आणि दोन वेगवेगळी स्टेटमेंट. जरी कायदेशीर जबाबदारीचे तत्व भारतात नसले पण या तत्वाबाबत विचारल्यामुळे स्टेटमेंट ब हे योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे. वळू बघूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 43, सोपा आहे, वन लाइनर.
राज्यघटनेतील कलम 76 कोणाशी संबंधित आहे? अ एक म्हटलेला आहे राज्याचा महान्यायवादी, दोन म्हटला आहे भारताचा महान्यायवादी, तीन म्हटला आहे भारताचा महान्यायाधिकर्ता आणि चार म्हटला आहे पर्याय एक व दोन. तर कलम 76 हे भारताचा महान्यायवादी याच्याशी रिलेटेड आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 44. प्रश्न क्रमांक 44. केंद्रीय मंत्रिमंडळाविषयी पुढील विधाने विचारात घ्या आणि खाली म्हटलेलं आहे अयोग्य विधाने कोणती? स्टेटमेंट अ मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतीने काम करावे असे घटनेत म्हटलेले नाही कारण ते मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात. कलम 74 नुसार राष्ट्रपतीस त्याचे कार्य करण्यासाठी आणि कार्य करण्यास सल्ला देण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल असे म्हटलेले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याप्रमाणे राष्ट्रपतीने काम करावे असे कलम 74 नुसार घटनेत म्हटलेलं आहे. जरी राष्ट्रपती एक वेळेस मंत्रिमंडळाचा सल्ला हा रिकन्सिडरेशनसाठी पाठवू शकतात पण रिकन्सिडरेशन नंतर आलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारकच असणार आहे. ब मध्ये म्हटलेलं आहे मंत्रिमंडळ संयुक्तरित्या संसदेला जबाबदार असते. अगोदरच्या प्रश्नात आपण बघितलेलं आहे की कलम 75 नुसार मंत्रिमंडळ लोकसभेचा पाठिंबा असेपर्यंतच अस्तित्वात असते. जर मंत्रिमंडळाने लोकसभेतील बहुमताचा पाठिंबा गमावला तर मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो आणि इथे म्हटलेलं आहे मंत्रिमंडळ संयुक्तिकरित्या संसदेला जबाबदार असते. संसदेमध्ये राज्यसभा असते. अविश्वासाचा ठराव हा राज्यसभेत मांडला जात नाही, फक्त तो लोकसभेतच मांडला जातो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. विधान क मध्ये म्हटलं आहे मंत्रिमंडळाची एकूण सदस्य संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही. हे विधान बरोबर आहे. 91st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 नुसार मंत्रिमंडळाच्या सदस्य संख्येवरती बंधन घालण्यात आलेलं आहे. मग ती राज्य विधिमंडळातील असो की संसदेतील असो, तर ती राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही किंवा लोकसभेमध्ये ती लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असणार नाही अशी ती तरतूद करण्यात आलेली आहे. ड मध्ये म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळाने राष्ट्रपतीला दिलेला सल्ला याबाबत न्यायालयात चौकशी करू शकते. ड मध्ये म्हटले आहे मंत्रिमंडळाने राष्ट्रपतीला दिलेला सल्ला याबाबत न्यायालय चौकशी करू शकते. तर हे विधान चुकीचं आहे. न्यायालयाला अशी चौकशी करण्याचा अधिकार नाही, तशी ती चौकशी करू शकत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि ड ही अयोग्य विधाने आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 45. हा खूप सोपा प्रश्न आहे, जनरल अवेअरनेसवरती आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा कल हा आयोगाचा वाढत आहे त्यामुळे हा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 45 मध्ये सामाजिक लेखापरीक्षणासाठी म्हणजे सोशल ऑडिटसाठी पुढीलपैकी कोणते योग्य प्राधिकरण म्हणजेच एजन्सी असू शकते सोशल ऑडिटिंग करण्यासाठी? एक दिलेला आहे ग्रामसभा, दोन बिगर शासकीय संस्था म्हणजेच NGO, तीन न्यायालय आणि चौथं कॅग. तर याचं उत्तर आहे एक ग्रामसभा. त्याचं कारण असं आहे की ग्रामसभा ही पंचायत राज इन्स्टिट्यूशनमध्ये वॉचडॉग म्हणून सण काम करते आणि प्रत्यक्ष लोकशाहीचं हे एक प्रतीक आहे. म्हणजेच ग्रामपंचायतीचं बजेट असेल किंवा ग्रामपंचायतीचा ठराव असेल, ग्रामसभेने तो पास केल्यानंतरच अंमलात येतो.
म्हणजेच की लोकांनी निवडून दिलेल्या सदस्याने तो पास करावा असं नाही, तर ग्रामसभा त्याच्यावरती चर्चा करते, त्या चर्चेनंतरच त्याचं ऑडिट होतं आणि तो अधिकार नंतर ग्रामपंचायतीला दिला जातो आणि बजेट अंमलात येतं. त्यामुळे प्रश्न क्रमांक 45 योग्य उत्तर आहे ग्रामसभा. ग्रामसभा हेच सोशल ऑडिटचं योग्य प्राधिकरण असू शकतं की ज्यामुळे प्रत्यक्ष लोकशाहीची पायम प्रत्यक्ष लोकशाहीची जी रूट्स आहे ती पूर्ण जनतेपर्यंत पोचतात आणि लोकशाही बळकटीकरणाला चालना मिळते. म्हणून पर्याय एक ग्रामसभा हे योग्य असणार आहे. बघूया प्रश्न क्रमांक 46. घटनेच्या परिशिष्ट 3 खालीलपैकी कोणाचे शपथ किंवा वचननाम्याचे प्रारूपे दिली आहेत आणि स्टेटमेंट दिलेले आहेत, विचारलेलं आहेत परिशिष्टमध्ये. घटनेच्या परिशिष्ट 3 पहिल्यांदा आपण परिशिष्ट विचारलेली होती आणि त्याची कलमे, तर यामध्ये स्पेसिफिकली परिशिष्टाविषयी आपण डायरेक्टली विचारलेलं आहे. तर परिशिष्ट 3 अमध्ये आहे केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, ब संसद सदस्य व राज्य विधिमंडळ सदस्य, क पंचायतीचे अध्यक्ष, ड मुख्य निवडणूक आयुक्त आणि ईमध्ये आहे कॅग. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजेच अ ब आणि ई यांचीच शपथनाम्यांची प्रारूपे ही परिशिष्ट 3 दिली आहेत. पंचायतीचे अध्यक्ष जसं की सरपंच असेल किंवा झेडपीचे अध्यक्ष असतील आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या शपथनाम्याची प्रारूपे ही परिशिष्ट 3 दिलेली नाहीत. त्याचप्रमाणे प्रेसिडेंट आणि PM सुद्धा प्रारूपे यामध्ये दिलेली नाही. UPSC Pre बऱ्यापैकी असाच प्रश्न विचारला जातो आणि त्याच स्वरूपाचा प्रश्न हा MPSC येऊ शकतो, म्हणून हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 अ ब आणि ई हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 47. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढीलपैकी कोणते घटक मूलभूत संरचनेच्या तत्वात येतात, विचारलं आहे बेसिक स्ट्रक्चरमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो. ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलेलं आहे. सर्वप्रथम बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय, घटनेतील अशी तत्वे की ज्यांच्यामध्ये संसदेला कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही किंवा ती तत्वे रद्द करता येणार नाही. सर्वप्रथम 1951 शंकरीप्रसाद खटल्यामध्ये संसदेच्या घटनेमध्ये दुरुस्त करण्यात येणाऱ्या अधिकाराविषयी प्रश्न निर्माण झाला. त्यामध्ये असं होतं की संसद फंडामेंटल राईट्स हे रद्द करू शकते का, तर त्यात असं म्हटलं होतं की फंडामेंटल राईट्स संसद रद्द करू शकते. पण 1967 गोपालन केसमध्ये सुप्रीम कोर्टानं असं म्हटलं की नाही, संसदेला फंडामेंटल राईट्स हा कमी करण्याचा अधिकार नाही, ते सॅक्रोसँट आहेत आणि त्यानुसार त्यांनी 24वी घटनादुरुस्ती केली. त्या 24व्या घटनादुरुस्तीला 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये त्याची वैधानिकता तपासण्यासाठी आव्हान देण्यात आले. तर केशवानंद भारती खटल्यामध्ये त्यांनी संसद राज्यघटनेतील कुठलाही भाग दुरुस्त करू शकते पण घटनेतील बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूलभूत संरचना यात बदल करू शकत नाही असं त्यांनी त्यांचं जजमेंट दिलं. पण बेसिक स्ट्रक्चरमध्ये कशाचा समावेश होतो याविषयी त्यांनी काहीही म्हटलं नाही. पुढे आलेल्या खटल्यानुसार वेळोवेळी बेसिक स्ट्रक्चरमध्ये कशाचा समावेश होतो हे त्यांनी वेळोवेळी त्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यासंबंधीचा हा प्रश्न. प्रश्न 47 अ दिलेले आहेत घटनेचे संघराज्य स्वरूप, ब मध्ये आहे व्यक्तीचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा, क मध्ये आहे संसदीय प्रणाली, ड मध्ये आहे भारतीय राज्यघटनेचे सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक स्वरूप, ई मध्ये आहे धर्मनिरपेक्षता आणि एफ मध्ये आहे पंचायत राज व्यवस्था. पण पंचायत राज व्यवस्था हे घटनेचे मूलभूत स्ट्रक्चर नाही आहे, त्यामुळे याचा बेसिक स्ट्रक्चरमध्ये समावेश होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1
अ ब क ड आणि ही यांचाच मूलभूत संरचनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि मूलभूत संरचना ही 1973 केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्माण केलेलं तत्व आहे. अशा प्रकारे आपले पेपर इंडियन पॉलिटी टेस्ट पेपर 3 प्रश्न संपलेले आहे. जर तुम्हाला काही कमेंट्स करायचे असतील, काही सुझाव द्यायचे असेल किंवा इम्प्रूव्हमेंट सांगायच्या असेल तर ते आम्हाला नक्की कळवा. आय होप की तुम्हाला या टेस्ट सिरीजचा नक्की फायदा झालेला असेल. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.